मुळामध्ये ज्या पद्धतीने कर्नाटकाचं प्रवासी पळाले असं कळल्यापासून सगळेच राज्य ही आता अलर्ट झाली. मुळामध्ये महाराष्ट्र राज्य आणि त्याच्यातली मुंबई ही तर नेहमीच अलर्ट असते. याचा आपण COVID-19 करोना काळामध्ये जसजसा वाढत जात होता प्रादुर्भाव, तसतसं आपली 35 सूत्री, 5 सूत्री, 21 सूत्री, 24 सूत्री कार्यक्रम आपण चालू ठेवले होते. आत्ता आपल्याकडे जो ॲक्शन प्लॅन आपण घेतलेला आहे तो एअरपोर्ट CU कडून हाय रिस्क देशातून येणारे प्रवासी आणि त्याची आपत्कालीन कक्षाला पाठवली जाणार यादी, म्हणजे जे एअरपोर्ट ॲथॉरिटी आहे त्यांच्याकडनं आलेली यादी ही आपली आपत्कालीन कक्षाला पाठवली जाणार. त्याचप्रमाणे ती सॉफ्टवेअरच्या यांनी पाठवली जाणार आहे. म्हणजे ती यादी पाठवताना अगदी सोपं सॉफ्टवेअरनी दिली जाणार आहे. ही यादी आपत्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डमधील वॉर रूमला ती कळवली जाणार आहे. आणि 24 वॉर्डरूममध्ये कळवत असताना त्यांच्या असलेल्या पत्त्यासहित ती कळवली जाणार आहे. त्यामुळे सुलभतेने आपल्याला ते काम करता येणार आहे. आणि वॉर रूममधून सतत सगळ्या प्रवाशांची 7 दिवस संपर्क ठेवला जाणार आहे. काही फोनवरून ठेवला जाईल तर काही लांबून का होईना पण फिजिकलही त्यांना भेटलं जाईल. आणि विलगीकरणाचा जो नियम आहे तो प्रवासी नीट पाळतायत की नाही, करतायत की नाही, म्हणून काही तिथल्या असलेल्या सोसायट्या किंवा तिथे असलेल्या आजूबाजूच्या काही लोकांना इन्वॉल्व करून ते पण लक्ष ठेवलं जाईल. तसंच प्रत्येक वॉर्डमध्ये 10 ॲम्ब्युलन्स म्हणजे तैनात ठेवलेलं आहे की जेणेकरून कुठलाही फोन आल्या क्षणी ट्रॅफिक सोडता पटकन पोचावं इतक्या तत्परतेने ठेवलेलं आहे. आमचं जे महापालिकेचं पथक आहे ते घरी जाऊन त्यांचे चेकअप करणार आहे. तसंच जिथे तो प्रवासी राहणार मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या प्रत्येक सोसायटीला आपण आपल्यामध्ये इन्वॉल्व करणार आहोत की त्या कामामध्ये मदत करावी म्हणून त्या सोसायटीला तिथे असलेल्या इमारतीमधल्या त्यांना पत्र दिली जाणार आहे. आणि नागरिकांच्या सहकार्याने या सगळ्या गोष्टी होणार आहेत. मला वाटतं मी परवाच्या दिवशीच एक दिवस आधीच सांगितलं होतं, एखादा प्रवासी तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा सोसायटीत आला तर त्याची माहिती द्या. आमच्याकडे असेलच पण कधी कोण वेगळ्या कुठच्या तरी एअरपोर्टला उतरले मग ट्रेननी आले किंवा बाय कार आले तर त्याची माहिती असावी म्हणून मुंबईकरांनी अलर्ट राहून माझ्या शेजारी किंवा माझ्या समोर माझ्या मागे ज्या काही सोसायटींची जशी घरं त्याच्यात नेमकं आता कोण आलं आहे कोण राहतं आहे याचा थोडं नागरिकांनी सजग राहून जर आम्हाला माहिती दिली तर मला वाटतं आपल्याला काम करणं सोपं जाईल. नाही, मुळामध्ये ज्या आपल्या संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ज्या नागरिकांच्या कानावर बातम्या जात आहेत, अर्थातच आत्ता नागरिक मुंबईकर हे सलाखून तलाखून निघालेले आहेत COVID-19 करोनामध्ये. त्यामुळे किमान आपल्या मुलांना त्याचा त्रास होऊ नये. जरी आपण अनलॉकमध्ये गेलो, आपण बरंचसं सगळं उघडलं आहे, तरी पण मला वाटतं आजच्या घडीला मुंबईत रुग्ण नाही पण जे काही सॅम्पल आपण ठेवले आहेत तपासणीला त्याच्यात जर एका दुसरा निघालाच तर आपल्याला सगळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या मुलांची आपण काळजी घेऊ की जे बगीचामध्ये किंवा एकत्र यांनी खेळतात
तर खेळू दे, मुलं आहेत ती खेळणार, पण मास्क लावून सॅनिटायझर खिशात ठेवून थोडंसं मुलांना समज देऊन, तर मला वाटतं कारण हे टास्क फोर्स किंवा तज्ज्ञ लोकांकडनं असं कळतं आहे की लहान मुलांना लवकर त्याची बाधा होते. आणि आपण तर सर्वांनी सेकंड डोस पूर्ण केलेला आहे. ज्याने कोणी केला नसेल तर त्यांनी एकतर आम्ही घरोघरी जाऊन तर चौकशी करतोच आहोत, पण तरी पण अज्ञान, भीती वाटणं, धार्मिक बाबीमुळे मागे राहणं हे असं न होता अशी लोकं जर मागे मागे राहत असतील तर मला वाटतं थोडंसं त्यांच्यावरती सारखं जाऊन जाऊन त्यांना अवेअरनेस देणं आणि कुठल्याही परिस्थितीत इंजेक्शन घे म्हणून सांगणं, तर आपण 100% पहिला डोस पूर्ण केला आहे, आपण सेकंड डोसही लवकरात लवकर 100% पूर्ण करू. नाही, मुलांमध्ये आपल्याकडे अनेक वॅक्सिन आत्ता आहेत. आपल्या आरोग्य मंत्री महोदय राजेश टोपेंनी पत्र लिहिलं आहे की हा जो पिरियड आहे तो जर जरा कमी होईल तर आम्हाला आता तुमच्याकडं वॅक्सिन नको आहे, आमच्याकडे आहेत तेच वॅक्सिन पूर्ण करू दे, आधी पहिला ते होऊ दे, दोन डोस 100% पूर्ण झाले मग जे काही केंद्र, राज्य, टास्क फोर्स, जे कोणी एक्सपर्ट यांच्याकडनं जे येईल माहिती किंवा नियम आणि बूस्टर डोस आला तर घ्यावा लागेल. नाही, मुलामध्ये जे रिपोर्ट सॅम्पल आलेले आपल्याकडे, आधी त्या आलेल्या सॅम्पलला 24 तास लागतात, कारण त्याच्यावरती पुन्हा चेक केलं जातं, त्यानंतर त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया केली जाते, त्याला 24 आवर्स आहेत. आणि एकदा ते जिनोम सिक्वेन्सीच्या मशीनमध्ये गेल्यानंतर 72 हे तास आहेत, म्हणजे ज्या दिवशी आले, बरं एक आला, दोन आला, तीन आला असं नाही होत, कारण एकाच वेळेला आता 288 आपण रिपोर्टला टाकलेले आहेत. ज्याचा आपल्याला डाऊट होता दोन, ते ऑलरेडी आपण पुण्याला पाठवले आणि तो जरा रिपोर्ट अजून आलेला नाही आहे. आत्ताच मला कस्तुरबाच्या डीनचा फोन होता की काही तासात रिपोर्ट येण्याची शक्यता आहे आणि तो आम्हाला ते पहिलं कळवतीलच, त्यामुळे रिपोर्ट आल्याशिवाय. म्हणूनच या सगळ्यांना विलगीकरण करून जे आले त्यांना कॅच करून एका ह्याच्यात ठेवणं हे जास्त बरोबर आहे. आपल्याकडे जी जिनोम सिक्वेन्सीची जी मशीन आहे त्याच्यामध्ये लगेच कुठला विषाणू आहे हा कळतो, आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह जेवढे आले ते नक्की ओमायक्रॉन आहे का एकच नाही कळत, त्याच्यात सगळे हे कळतात ते टाकलेले आहेत. हो, मलाही आत्ताच कळलं आहे, खरंच दुर्दैवी बाब आहे. आणि याचसाठी कंटिन्यू आपण आता दुसरं बाळ मोठं आणि आई जी कस्तुरबाल आहे त्यांची प्रकृती आत्ता स्टेबल आहे, फक्त भाजलेल्या पेशंटचं किंवा होरपळलेल्या पेशंटचं डे टू डे इन्फेक्शन वाढण्याच्या शक्यता असतात, त्याच्यावरती सगळे डॉक्टर टीम हे लक्ष ठेवून आहे. जितकं मेडिसिन त्यांच्या बॉडीसाठी आवश्यक आहे, अँटीबायोटिक म्हणा, लिक्विड फ्लूड म्हणा, हे सगळं ते करतायत. आपण देवाजवळ प्रार्थना करू शकतो की याबाबत आत्ता किमान आई आणि ते जे मोठं बाळ आहे ते तरी वाचावं, आणि त्यासाठी आमचे डॉक्टर्स, कस्तुरबाची सगळी टीम ही शिकस्त करते. Yeah.
कालक तुमच्या माहितीसाठी संपूर्ण मेजर हॉस्पिटल, पेरिफ्युल हॉस्पिटल, मॅटर्निटी हॉस्पिटलचे सगळे डीन, सगळे प्रमुख यांना मी काल बोलवलं होतं. त्यांच्याकडनं मी सगळी माहिती घेतली. त्या माहितीमध्ये माझ्याही लक्षात आलं आहे काही ठिकाणी 4 ते 8, सकाळी 8 ते 4 डॉक्टर असणार. अर्थातच या सगळ्या गोष्टीला नुसतं एकच गोष्ट नाही तर अनेक त्याला कांगोरे आहेत. तरीसुद्धा मी एक निर्देश दिले आहेत की प्रत्येक नर्सिंग होमला डॉक्टरा 24 तास पेडियाट्रिक असले पाहिजे. धोरणात्मक काही निर्णय आहेत तुमचे तर ते येईपर्यंत आपण ज्या प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी घेतो तर तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी ते डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे. गायनॅक पाहिजे, पेडियाट्रिशियन पाहिजे, असे सगळे टीम तिथे ते पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि जी काही अशा घटना घडत आहेत तर त्यावेळेला घडलेल्या घटनेचे जे कोणी आहेत त्यांच्यावर तर कारवाई होईलच, परंतु याच्यानंतर मात्र किंवा आत्ताच जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. कारण आपण या डॉक्टरांच्या ज्यांना आपण COVID-19 करोनामध्ये किंवा अनेक वेळेला देव म्हणतो तर देवाला चुकण्याची अनुमती कोणीही देऊ शकत नाही आणि देणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपला जो पेशा आहे त्याला प्रामाणिक राहून काम केलं पाहिजे. या मताशी मी सहमत आहे. BMC ने ये तो गाइडलाइन की है कि जो प्रवास आने वाला प्रवासी है, हाई रिस्क कंट्री से आने वाला प्रवासी है, उनको उनका पूरी यादी, उनकी पूरी जानकारी, उनके मोबाइल नंबर, उनका जो एड्रेस है, सॉफ्टवेयर के माध्यम से जो हमारे आपातकालीन डिपार्टमेंट है उनको दिया जाता है. वो देने के बाद जो हमारे 24 वार्ड है उसमें उनकी यादी भेजी जाती है. उसके बाद पूरे 7 से 10 दिन उनके ऊपर हमारे वॉर रूम से फ़ोन किया जाता है. डायरेक्ट जाके वो उनको जो घर में रहने का जो आदेश दिया है वो बराबर उसके पालन करते हैं कि नहीं, वो देखने के लिए उनकी सोसाइटी, उनकी चौल या जिधर रहते उसमें से कुछ लोगों को पत्र भी दिया जाएगा कि उनके ऊपर ध्यान रखो. और जैसे भी जो विलगीकरण में रखा है उनको उसका बराबर पालन करते हैं कि नहीं, इसलिए हमारे BMC की टीम, हमारे सोसाइटी की उधर जो सोसाइटी है उनकी कुछ टीम उनके ऊपर ध्यान रख के काम करेगा. आपके माध्यम से मैं कहना चाहती हूँ कि अभी लोगों को पता चला है कि मुंबई में 7 दिन या 10 दिन विलगीकरण करने के लिए रखते हैं. मे बी दूसरा एयरपोर्ट में जाके वो उतर के बाय रोड या बाय ट्रेन आ सकते हैं. तो हमारे लोगों ने, मुंबई कर लोगों ने, मेरे आजू बाजू आगे पीछे जो फ्लैट होते या घर होते उसमें नया कौन आया या 15 दिन नहीं दिख रहा था अभी आए उसकी जानकारी महानगर पालिका या पुलिस को देना चाहिए. क्योंकि एक बार ओमाइक्रॉन का प्रादुर्भाव मुंबई में या महाराष्ट्र में छिड़काव करता है तो जैसा COVID-19 कोरोना में सेकंड जो वेव आई उसके बारे उसके लिए हम बहुत ही सब परेशान हुए थे. तो मुझे लगता है मुंबईकर हमारा सजग है, मुंबईकर इसके ऊपर ध्यान रखेगा. पूरी टीम जो महानगर पालिका की है, राज्य सरकार के केंद्र, वो तो हमारा हम काम कर रहे हैं. तो मुंबईकरों को मैं आपसे नम्र निवेदन करती हूँ कि आप लोग जैसे COVID-19 कोरोना के आने वाले फर्स्ट सेकंड में आपने जैसा साथ दिया वैसे ही आप साथ देंगे. और हम भी मिल के जुड़ के ओमाइक्रॉन को हरा के रहेंगे. वो तो सबको डर लगा है
इसलिए जो जंबो कोविड सेंटर है, बच्चे लोगों को कोविड सेंटर जो बनाए गए वो सब हम लोगों ने रेडी करके रखे हैं। होना ही नहीं चाहिए, लेकिन हो जाए तो उनकी पूरी जिम्मेदारी बीएमसी लेके काम करेगी और करना चाहती है। अभी आपके माध्यम से तो बहुत ही अवेयरनेस हो रहा है, मुझे लगता है आज भी बच्चे लोग बहुत ही खेलने कूदने के लिए अपने बगीचा में, गार्डन में, मैदान में या अब खुद का सोसाइटी के परिसर में वो तो खेलेंगे और खेलना भी चाहिए, लेकिन छोटे भी बच्चे तो उनको थोड़ा अलर्ट करना जो पेरेंट्स है उनकी भी जिम्मेदारी, और कर जिम्मेदारी तो वो अच्छी तरह निभाते भी है। उनको मास्क देंगे, मास्क मत निकालो जब तक तू घर में नहीं आता है, उनके जेब में छोटी सी सैनिटाइजर बॉटल रखेंगे और ज़्यादा से ज़्यादा खुद को खुद अकेला खेला करो, ऐसे कह के अपने पेरेंट अपने बच्चे के लिए सजग रहेंगे। मैम, विदेश से लौटने वाले जो लोग थे जो पॉजिटिव पाए गए थे, जिनके सैंपल संदिग्ध थे, वो जीनोम सीक्वेंसिंग के लिए भेजे गए थे, कितने कुल सैंपल्स ऐसे थे भेजे गए, तो उनकी रिपोर्ट कब तक एक्सपेक्टेड है? अभी जो डायरेक्ट आए उसके दो सैंपल तो पुणे में भेजे, अपनी जीनोम सीक्वेंसिंग की जो मशीन है उसमें एक या दो ऐसे नहीं रहा कर सकते, इसीलिए अभी 288 अब सैंपल पाए गए और रखे गए हैं। जब भी सैंपल आता है उसका 24 उसका पूरे वापस सब टेस्टिंग हो जाती है, उसके बाद मशीन में डालने के बाद 72 days आवर्स लगता है, और जितनी जिनके सिम्टम्स बहुत ही गड़त थे उनको पुणे में भेजा है। कस्तूरबा के डीन का अभी कहना है कि एक कुछ घंटों में उनका रिपोर्ट आ सकता है। 288 सैंपल्स विदेश से आए लोगों के ही हैं, COVID-19 कोरोना पॉजिटिव जिसमें वो भी पाए गए और इधर उनके सबके लिए। मैम, पुणे में कितने एनआईवी में भेजे गए हैं? दो भेजे। एक तो आपको मैं कहना चाहती हूँ, ऑक्सीजन की मात्रा कम हुई लेकिन अपने मुंबई में, अपने महाराष्ट्र में जो ऑक्सीजन नहीं मिला करके पेशेंट गए, ऐसा एक भी उदाहरण नहीं है, एग्जांपल नहीं है। आज भी अपने प्लांट, आज भी अपना बाटला प्लांट सब रेडी है, किधर भी ऑक्सीजन की, वेंटिलेटर की या आईसीयू की या जंबो सेंटर की कमी अभी कुछ नहीं है, पूरी रेडी तैयारी महानगर पालिका ने की है। वैक्सीनेशन को लेकर के बड़ी चिंता थी लोगों के मध्य में, और ये कहा भी जा रहा है कि ओमाइक्रोन जो वेरिएंट है इस पे वैक्सीन्स का असर हो रहा है, तो वैक्सीनेशन को लेकर क्या थोड़ी गति और दी जाएगी, लोगों को कहा जाएगी जल्दी तो बचे हुए लोगों को करा लें वैक्सीनेशन? हमारी तो तैयारी आज भी है, इसीलिए बेड रिडन पेशेंट घर में जाके दिए, जो सीनियर सिटीजन थे चल नहीं पाते थे उनको घर में जाके दिए, बाकी कैंप लगाए हर वार्ड में, चार चार पाँच पाँच दो दो हजार के कैंप लगाए, और लोगों ने साथ भी दी, लोगों ने ले भी, जो नहीं लेने वाले उसमें अशिक्षित, नहीं मुझे कुछ तो हो जाएगा, उसमें डर, नहीं मुझे दुखेगा, दूसरा धार्मिक, नहीं हमारे इसमें नहीं, ऐसी बात में बहुत से लोग रह रहे, लेकिन अभी महानगर पालिका हर एक डोर पर नक लगा के पूछ रही है, जो नहीं ले रहे उनको अवेयरनेस दे रही है, और ज़्यादा से ज़्यादा उनके ऊपर अवेयरनेस का प्रेशर लाके लेने के लिए मजबूर कर रहे, और मुझे लगता है लोगों ने लेना चाहिए। ओ माइक्रोन का जो तज्ञ कहते हैं कि जिनका दो डोज कंप्लीट हुए उसको ओ माइक्रोन बाकी कंट्री में हुआ भी लेकिन सौम्य हुआ, और जिन्होंने नहीं लिया उनको बहुत तकलीफ हुआ। उसका मुझे पता नहीं है वो पब्लिक प्लेस में रैंडम टेस्टिंग देने वाले हैं कि नहीं, लेकिन हमारा टेस्टिंग वो भी बढ़ाया गया है,
हर एक घर का दस्तक दे के पूछ रहे और देने का प्रयास कर रहे हैं। मुझे लगता है लोगों ने अभी भी वक्त है, क्योंकि अपने पास वैक्सीन की मात्रा बहुत ही है। वैक्सीन गवर्नमेंट को, केंद्र राज्य सरकार ने केंद्र को, राजेश टोपे सर, उन्होंने पत्र लिखा है कि हमारे पास डोज बहुत ही है। अभी खाली डेज कुछ कम होते हैं तो सेकंड डेज तुरंत हो सकता है, क्योंकि फर्स्ट डोज मुंबई ने 100% किया है। ये पहली मुंबई है पूरे देश में कि 100% डोज कंप्लीट की है, तो सेकंड डोज भी हम कंप्लीट करना चाहते हैं। हमारे पास वैक्सीन भी है, केंद्र ने दिया हुआ, तो हम ये भी चाहते हैं कि थोड़े डेज कम होते हैं तो हम सेकंड डोज भी 100% कर सकते हैं। एक और विषय है, नायर अस्पताल में मेडिकल नेग्लिजेंस की जो बात आ रही थी, आज एक और मृत्यु की दुखद खबर आई है। कल काफी हंगामा भी हुआ बीएमसी में, बीजेपी के सारे कॉर्पोरेट्स ने स्वास्थ्य समिति से इस्तीफा भी दे दिया है, और इस बात को लेकर राजनीति काफी बढ़ती जा रही है बीएमसी चुनाव को लेकर। मेडिकल नेग्लिजेंस सिर्फ नायर में नहीं, बाकी अस्पतालों में भी शिकायत आती है, तो क्या कोई ठोस? इसीलिए मैंने कल इसीलिए मैं कल मेजर हॉस्पिटल, पेरिफेरल हॉस्पिटल, मैटरनिटी होम सबका मैंने आड़ावा लिया है। उनको सबको मैंने निर्देश दिए है कि उसके बाद जो करते हो तो उनके ऊपर तो कार्रवाई हो गई है, लेकिन अभी ऐसा नहीं होगा। जो वरिष्ठ है उनके ऊपर भी कार्रवाई होगी। उन्होंने खुद ने हर महीने में उनको सिविक्स सिखाना जरूरी है डॉक्टर को। डॉक्टर है लेकिन सिविक्स नहीं है, तो मुझे लगता है ये गलत हो सकता है। दोनों जो सहृदयी डॉक्टर होने चाहिए, कि जो हमने वीडियो देखा है वो किसी को भी गुस्सा आ सकता है, और बहुत ही गुस्से वाली बात है, क्योंकि मेरा कोई रहता तो मैं क्या कर सकता। ये जो दुख की बात मन में आती है वो सबके मन में आना चाहिए, वो डॉक्टर हो या नर्स हो। और आपने ये किया कि राजनीति तो बीजेपी ने उसके ऊपर भी इतनी घिनौनी की है। हमारे पास पत्र भेजा है, राजीनामा देते हैं, तो आप जिस कारण राजीनामा देते हैं उसको कहना जरूरी है, वो मैं समझ सकती हूँ। वो आपका लोकशाही ने दिया हुआ, कायदे ने दिया हुआ अधिकार है, लेकिन उसमें आदित्य ठाकरे का नाम लिख के उनको कुछ गलत कहने का, पेगविन वगैरह, तो ये क्या राजनीति है? ये कितनी घिनौनी है राजनीति है। जिस घटना घटी है उसके ऊपर सेंसिटिव होना, संवेदनशील होना मैं समझ सकती हूँ, लेकिन उसका आधार लेके अपनी राजनीति चलाना ये कितनी गलत है। गवर्नमेंट ने एनीवन एक तो डोज दिखाओ जो किए हुए हैं, या आरटीपीसी दिखाओ, दोनों से एनीवन कहा है। ते सारखे उठताय पोलीस स्टेशन कोर्ट वगैरे, तर त्यांचं त्यांना करू दे। माझं म्हणणं आहे जी गोष्ट घडली ती संवेदनशील आहे, नुसतं म्हणून चालत नाही, तर ते वागावं लागतं। काल त्यांनी जी पत्र दिली आहेत 10 लोकांनी, त्याच्यामध्ये म्हणायला सांगतायत की आमची राजनीती नाही, आम्ही संवेदनशील आहे, मग पेगवीन याचा त्याचा उल्लेख करायची गरज काय? ज्या गोष्टीसाठी आपण सगळे एक होऊन जर त्याच्यावर प्रशासनाला दबाव आणून किंवा प्रशासनाला त्यांची असलेल्या नियमाची जागा दाखवून करतोय, तर असं पत्रामध्ये लिहिणं आणि राजनीती करणं हे कितपत योग्य आहे? काय गरज होती? घटना कुठची होती? घटनेचा जर क्रम बघितला, जो बाटला आहे सिलेंडर त्या लोकांनी कंप्लेंट केलेली होती त्या कंपनीला, अर्थात जे बिचारे हातावर पोट घेऊन डबे चालवणारे फॅमिली होती, बटन दाबताच गॅस पसरलेला होता, अर्थात त्या सगळीकडे दुर्लक्ष। परंतु कुठूनही राज्य सरकार, आदित्य ठाकरे अडचणीत कसं आणता येईल ह्या गोष्टीमधनं पण जर ते करत असतील तर हे संवेदनशील नाही
स्पष्ट होतं। राडा बेडा काही नाही झाला, कायम ते राडे करण्यामध्येच माहिर झालेले आहेत। कारण जर आता आपण फिजिकली घेतोय तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण सतत सतर्क असायला पाहिजे, तर ते कुठेही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सतर्क दिसत नाहीत। कंटिन्यू अख्खा राडा करून जे काही सभागृह आहे ते बंद कसं पडेल याच्याकडे लक्ष आहे। मला कशाला वाटायला पाहिजे, तुम्ही बघताय संपूर्ण पॉलिटिकल स्टंट करून जर अशा गोष्टी घडतील तर मुंबईकरांचा दुर्दैव आहे म्हणायला हरकत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला आता सभागृहामध्ये मुंबईकरांच्या सेवा सुविधांसाठी प्रश्न मांडायचे आहेत, हक्क मांडायचे आहेत, तो हक्क ते स्वतः घेत नाही आहेत। नुसता दंगा करून, सतत दंगा करून पोलीस स्टेशन कोर्ट करायची त्यांची इच्छा असेल तर त्यांना करत राहू दे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।